voice. चार्ट मध्ये बघितलेले रूल्स काय होते, ऍक्टिव्ह व्हॉइस फॉर्म्युला, ते मी ऍक्टिव्ह व्हॉइस फॉर्म्युला एस प्लस बी प्लस ओ, अँड पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म्युला ओ प्लस एच बी प्लस डी बी प्लस आय प्लस एस टू. ओके, जर या गिव्हन सेंटेन्स मध्ये विल अल असेल, विल ट्रान्सफर इन टू विल बी, कॅन असेल कॅन बी, मे असेल मे बी, माइट माइट बी, या पद्धतीनं. त्यानंतर बघा, त्या सेंटेन्स मध्ये बी प्लस आय एन जी जर असेल, बी प्लस आय एन जी, तर एक्स्ट्रा वर्ड कोणता असणार आहे, बी कोणता असणार आहे, बी. सपोज त्या सेंटेन्स मध्ये हॅव ऑब्लिक हॅज प्लस हॅड हे जर असतील, तर एक्स्ट्रा वर्ड कोणता ऍड करायचा आहे पॅसिव्ह करत असताना, बीइंग. ओके, आणि मघाशी मी जे सांगितलं बीइंग कॅन कुड मे माइट मस्ट, दीज आर मॉडेल ऑक्सिलरीज एज वेल एज हेल्पिंग वर्ड्स. हे जर असतील तर प्लस कोणता एक छोटासा वर्ड ऍड करायचा आहे, बी, कोणता बी ऍड करायचा आहे. पहिल्यांदा आपण नॉन टेक्स्चुअल सेंटेन्सेस बघूया आणि त्यानंतर टेक्स्चुअल. टेक नॉन टेक्स्चुअल सेंटेन्सेस. नॉन टेक्स्चुअल सेंटेन्सेस. टेक फर्स्ट सेंटेन्स, सम बॉइज वेअर हेल्पिंग. नंबर वन, सम बॉइज वेअर हेल्पिंग द वुंडे, द वुंडे मॅन. नंबर टू, द मॅनेजर विल गिव्ह यू अ टिकेट. Thank you.
लेट्स सी फर्स्ट सेंटेंस. सम बॉइज वेर हेल्पिंग द वुंडेड मॅन. गिव्हन सेंटेन्स इज फ्रॉम ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस कडून आहे हे सेंटेन्स. इकडे बघायचं, बोर्ड कडे बघा सगळ्यांनी. गिव्हन सेंटेन्स कशाचा आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. टू कन्वर्ट इट इन टू पॅसिव्ह व्हॉइस. पहिल्यांदा काय करून घ्यायचं आहे आपल्याला? डिफाइन सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट. सम बॉइज सब्जेक्ट वेर हेल्पिंग वर्ब अँड द वुंडेड मॅन हा कोण आहे? ऑब्जेक्ट. एकदा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आपले फायनल झाले, आपला फॉर्म्युला काय आहे? ओ प्लस एच व्ही प्लस पी पी प्लस बाय प्लस एस टू. ओके, ओ स्टार्टिंगला येणार. सांगा, द वुंडेड मॅन. द वुंडेड मॅन. ओके, वॉज. ओके, हेल्पिंग सॉरी व्ही प्लस आय एन जी आहे. व्ही प्लस आय एन जी असेल तर एक्स्ट्रा वर्ड कोणता घ्यायचा आहे? बीइंग. त्यामुळे वॉज नंतर आपला एक्स्ट्रा वर्ड जो आहे तो ऍड करायला विसरायचं नाही. वॉज बीइंग हा व्ही थ्री हेल्प बाय सम बॉइज. बाय सम बॉइज मग आपलं फायनल आन्सर काय झालं? द वुंडेड मॅन वॉज बीइंग हेल्प बाय सम बॉइज. ओके, सगळे सेंटेन्सेस पहिल्यांदा बघून घ्या, त्याच्यानंतर नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. सेकंड सेंटेन्स, द मॅनेजर विल गिव यू अ टिकेट. टेल मी सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट. द मॅनेजर सब्जेक्ट विल गिव वर्ब अँड यू ओवन अँड अ टिकेट ओ टू. या सेंटेन्स मध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत, ओवन अँड ओ टू. ओवन स्टार्टिंगला घेऊन सुद्धा हे सेंटेन्स होतं आणि ओ टू स्टार्टिंगला घेऊन सुद्धा हे सेंटेन्स होऊ शकतं. फॉर्म्युला सेम. पहिल्यांदा डिफाईन करून घ्यायचं सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आपण काय करूयात, ओवनला पहिल्यांदा स्टार्टिंगला घेऊयात. यू त्या सेंटेन्स मध्ये विल आहे, विल बी. याचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म गिव्हन. यू विल बी गिव्हन अ टिकेट बाय द मॅनेजर. आता ओ टू स्टार्टिंगला घेऊन सुद्धा काही स्टुडंट्स हे सेंटेन्स करू शकतात. ओके, ओ टू स्टार्टिंगला घेऊन कसं होईल सेंटेन्स? अ टिकेट विल बी गिव्हन टू यू बाय द मॅनेजर. ओके, अ टिकेट विल बी गिव्हन टू यू बाय द मॅनेजर. लिहून घेऊ नका, पहिल्यांदा समजून घ्या. नेक्स्ट सेंटेन्स नंबर थ्री, मिस्टर कृष्णाजी टीचेस अस फिजिक्स. टेल मी सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट. मिस्टर कृष्णाजी सब्जेक्ट टीचेस वर्ब अस ओ वन फिजिक्स ओ टू. ओके, हे लिहिणं कंपल्सरी नाही तरी सुद्धा तुम्हाला इझिली समजावं याच्यासाठी आपण इथं आयडेंटिफाय करतो. मिस्टर कृष्णाजी टीचेस अस फिजिक्स. अस टेक्स स्टार्टिंग बी. जसं सब्जेक्टच्या ठिकाणी बी असेल तर ते ऑब्जेक्टच्या ठिकाणी गेल्यानंतर काय होतं? अस होतं. ओके, तसं इथं अस आहे त्यामुळे आपण सब्जेक्टाचा काय घेतलेला आहे? बी. हा सांगा पुढं. टीचेस टेल्स अस. आपल्याला ज्या वेळी टेन्स आयडेंटिफाय होत नाही त्या सेंटेन्सचा, अशा वेळी आपण कुणाकडे फोकस करायचा? वर्ड कडे. तो आपल्याला सांगतो की कोणता टेन्स आहे. टीचेस टेल्स अस दॅट इट इज फ्रॉम प्रेझेंट टेन्स. हे सेंटेन्स कोणता आहे? प्रेझेंट टेन्स. वी आर. सांगा वी आर. याचा व्ही थ्री म्हणजेच पास्ट पार्टिसिपल फॉर्म टॉट. We are taught physics by Mr. Krishnaji. Okay, Mr. Krishnaji. आपलं फायनल आन्सर काय झालं? We are taught physics by Mr. Krishnaji. Okay? Okay, tell me sentence which start from physics. Physics. Physics is taught by physics is taught to us by Mr. Krishnaji. Okay, sit down. See next sentence. I have sown the seeds in that bed.
that is in that field. I, subject, have so verb. Does this object. Okay, oven nahi ha. Ha extra part hai. In that bed. Ha extra part hai. I have sown the seeds. Itka sentence aahe asa consider karayche. Formula apla same ahe. But ya sentence madhe have alela ahe. Ani aplyala aple rules kay sangtat. Jitha have has had asti extra verb kontha ghyaycha ahe. Been ghyaycha ahe. Kontha ghyaycha ahe. Been ghyaycha ahe. Ata sanga the seeds हे स्टार्टिंग लाइन आहे. The seeds. Seeds आहे म्हणून आपण हॅवच घेणार. जर इथं सीड असतं तर इथं काय आलं असतं? हॅज आलं असतं. ओके, सीड सिंग्युलर आहे त्याच्यासाठी हॅज आलं असतं. पण इथं सीड्स आहे. हॅव. द सीड्स हॅव बीन सोन बाय मी इन दॅट वे. हे इथं घेतलं तरी चालेल. किंवा द सीड्स हॅव बीन सोन इन दॅट वे बाय मी असं घेतलं तरी सुद्धा चालेल. कारण हा एक्स्ट्रा पार्ट जो आहे हा तुम्ही तुम्हाला जिथं हवं तिथं ऍडजस्ट करू शकता. फायनल आन्सर आपलं काय झालं? द सीड्स हॅव बीन सोन बाय मी इन दॅट वे. टेक नेक्स्ट सेंटेन्स. कॅन यू टेल मी वेअर द ओल्ड पर्किन्सन्स हाऊस. हे सेंटेन्स थोडं डिफरंट आहे कारण हे सेंटेन्स आहे डायरेक्ट स्पीच मध्ये. कॅन यू टेल मी एवढंच सेंटेन्स आहे असं आपण कन्सिडर करू. कारण डबल इन्वर्टेड कॉमा मध्ये असणाऱ्या सेंटेन्स मध्ये काहीच चेंज होत नाही. कुठं? चेंज द व्हॉइस मध्ये. मग आपल्याला चेंज कुठं करायचं आहे? फक्त इतक्याच सेंटेन्स मध्ये. आपलं सेंटेन्स काय आहे? कॅन यू टेल मी. हा एक क्वेश्चन आहे. ओके, हा एक क्वेश्चन आहे. आता सपोज एक वेगळं डिफरंट सेंटेन्स देते. ही टीचेस इंग्लिश. किंवा ही इज अ इंग्लिश टीचर असं सेंटेन्स आहे. याचा जर क्वेश्चन करायचा असेल आपल्याला तर आपण या पद्धतीनं क्रॉस स्ट्रक्चर घेऊन तो त्या सेंटेन्सचा क्वेश्चन बनवू शकतो. याचा क्वेश्चन कसा होईल? इज ही अ इंग्लिश टीचर. आता बाय रूल इजंट ही इंग्लिश टीचर असा क्वेश्चन असतो. पण आपण असं इथं कन्सिडर करू की क्वेश्चन असा तयार होतो. तसाच तो इथं तयार झालेला आहे. आता आपण काय करून घेऊयात? याचा पहिल्यांदा ऍसरेटिव्ह सेंटेन्स तयार करून घेऊया. कॅन यू च काय होणार? यू कॅन टेल मी. ओके, आता आपण याच काय करूया? चेंज द व्हॉइस करूयात आपल्या रूल नुसार. यू सब्जेक्ट, कॅन कॅन टेल वर्ब अँड मी ऑब्जेक्ट आहे असं कन्सिडर करू. हा सांगा बघूया छोट्याशा सेंटेन्स चेंज द व्हॉइस कसं होईल. आय मी च काय होणार इथं? आय. कॅन कॅनचं काय होतं? कॅन बी होतं. कॅनचं काय होतं? कॅन बी. आय कॅन बी टोल्ड बाय यू. आपलं चेंज द व्हॉइस सेंटेन्स हे आलं. मग हे आपलं फायनल आन्सर असेल का? नाही. आपण ते इथं चेंज करून ठेवलेलं आहे ना. त्या चेंज केलेल्या सेंटेन्स हे चेंज द व्हॉइस आहे. मग आपल्याला मुल्ला काय करावं लागेल? पुन्हा आपलं क्रॉस स्ट्रक्चरनी हे सेंटेन्स ऍज इट इज करून ठेवावं लागेल. कसं येईल सेंटेन्स? आय कॅनचं काय होईल? कॅन आय होईल. ओके, आपण इथं चेंज जो केलेला तो ऍज इट इज करून ठेवायचा. कॅन आय हा बी टोल्ड बाय यू. हे आपलं आन्सर झालं या सेंटेन्सचं. हे सेंटेन्स आहे ना इथं, बरोबर आहे? हे सेंटेन्स आहे, याचं हे आन्सर आहे. आणि पुढं डबल इन्वर्टेड कॉमामध्ये असणारं आपलं सेंटेन्स जे आहे ते सेम येणार, काहीच चेंज येणार नाही. लक्षात आलं? क्वेश्चन जो होता त्याचा आपण ऍसरेटिव्ह करून घेतलं पहिल्यांदा, सिम्पल सेंटेन्स करून घेतलं, त्याचं आपण चेंज द व्हॉइस केलं. पण या सिम्पल सेंटेन्सचं पुन्हा आपण या क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये बनवून ठेवलेलं
आहे आणि हे त्याचं फायनल आन्सर आहे. कॅन आय बी टोल्ड बाय यू आणि पुढं वेअर द ओल्ड पर्किन्सन्स हाऊस टू क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. घ्या त्याचं सेंटेन्स. कॅन आय बी टोल्ड यू कॉमा इनटू डबल इन्व्हर्टेड कॉमा क्वेश्चन मार्क येणार डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. सगळेच सेंटेन्सेस लिहून आणि लास्ट दोन जे आहेत ते आपण बघूया. रिप्रेझेंटेटिव्ह बघा, फर्स्ट सेंटेन्स होतं व्ही प्लस आय एन जीचं, होतं की नाही? व्ही प्लस आय एन जीचं फर्स्ट सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स एखादं मॉडेल ऑक्झिलरी व्हील सारखं असेल तर आपण बी ऍड करतो, हे होतं. नेक्स्ट सेंटेन्स होतं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. त्यानंतर हॅव हॅज हॅड आलं असेल तर काय करायचं, तर बी एक्स्ट्रा वर्ड घ्यायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन मार्क सारखे जर असतील सेंटेन्सेस तर त्याचं कसं करायचं बघितलं. आता नेक्स्ट सेंटेन्स आहे हे निगेशन असल्यानंतर आपण हे सेंटेन्स कसं करणार आहोत. वी कुड नॉट इलेक्ट आर रिप्रेझेंटेटिव्स. टेल मी सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट. हिअर वी सब्जेक्ट कुड नॉट इलेक्ट वर्ब अँड आर रिप्रेझेंटेटिव ऑब्जेक्ट. आपला फॉर्म्युला काय आहे टेल मी कॉमनली, सांगा बघू काय आहे. ओ प्लस एच व्ही प्लस सी पी प्लस वाय प्लस एस टू. हे सेंटेन्स कसं होईल सांगा. ओ प्लस एच व्ही आर रिप्रेझेंटेटिव्स कुड नॉट बी. कुडचं काय होतं कुड बी. ओके, कुडचं काय होणार आहे कुड बी. पण जर कुड नॉट असेल तर कुड बी नॉट असं घ्यायचं नाही. ते स्ट्रक्चर कसं घ्यायचं कुड नॉट बी. आर रिप्रेझेंटेटिव्स कुड नॉट बी इलेक्टचा व्ही थ्री काय असेल इलेक्टेड. इलेक्टेड बाय बी ट्रान्सफर इन टू अस. मग आपलं फायनल आन्सर काय झालं सांगा बघू. आर रिप्रेझेंटेटिव्स कुड नॉट बी इलेक्टेड बाय अस. ओके, राईट डाऊन. Representatives could not be elected by us. By us. And see last non-textual sentence. हाँ बोल करे बता. Bring me food. Bring me food. Is it assertive sentence? No, it is imperative sentence. Which type of sentence? Imperative. Imperative sa passive voice formula kaya hai? Let plus object plus be plus past participle plus remaining part of the sentence. Ha formula learn karai cha. Sanga bagu let plus object plus be plus past participle. Okay? Mai he sentence je ahe yachyamadhe bring हा जो आहे हा वर्ब आहे. मी ओवन आहे आणि फूड फोटू आहे. तर आपण काय करायचं आहे लेटच्या फॉर्म्युलानुसार हे सेंटेन्स बनवायचं आहे. हा लेट मी ब्रॉट द फूड. ओके, लेट मी बी ब्रॉट द फूड असं होणार आहे. किंवा फूडला जर आपण ऑब्जेक्ट बनवला तर कसं होणार आहे सेंटेन्स. लेट द फूड किंवा लेट फूड बी ब्रॉट टू मी किंवा फॉर मी. एक सेंटेन्स लेट फूड बी ब्रॉट टू मी और फॉर मी. फॉर मी तर सगळ्याच टाईपचे सेंटेन्सेस कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला सगळे सेंटेन्सेस रूल्स व्यवस्थित समजलेले आहेत. आता टेक्स्चुअल सेंटेन्सेस. ओके, राईट डाऊन टेक्स्चुअल सेंटेन्सेस. सी फर्स्ट सेंटेन्स. द मॅन पिक्ड अप द स्ट्रेचर. टेल मी सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट. हा तुम्ही सांगायचं आता सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट. द मॅन सब्जेक्ट हा पिक्ड अप
verb and the structure object. Okay, subject, verb and object. हाँ फॉर्म्युला नुसार हे सेंटेन्स कसं होईल बघा बोलू पिक्ड अप पास्ट टेन्स आहे ना पिक्ड अप पास्ट टेन्स द स्ट्रेचर वॉज पिक्ड अप बाय द मॅन व्हेरी गुड बाय द मॅन द स्ट्रेचर वॉज पिक्ड अप बाय द मॅन नेक्स्ट सेंटेन्स हायब्रिड्स नीड मोर वॉटर ओके हायब्रिड्स नीड मोर वॉटर थर्ड लास्ट बेंच स्टँड अप प्लीज एंड टेल मी सब्जेक्ट वर्ब एंड ऑब्जेक्ट हाँ फास्ट हाँ नहीं नहीं टेल मी सब्जेक्ट वर्ब एंड ऑब्जेक्ट हायब्रिड सब्जेक्ट नीड वर्ब एंड मोर वॉटर ऑब्जेक्ट ओके Now tell me answer. More water. Very good. More water. Is needed by. More water is needed by hybrids. Is needed. Need. इथं जर needed असतं तर past tense. Need आहे. Present tense. More water is needed by hybrids. Very good. बस आहे. नेक्स्ट सेंटेन्स हा भोसले स्टँड अप टेल मी सब्जेक्ट वर्ब एंड ऑब्जेक्ट फॉर टेन्स सेंटेन्स दे सब्जेक्ट व्हेरी गुड मेंशन वर्ब द नेम ऑफ कस बाई ऑब्जेक्ट कस बाई कुणाचं नाव होतं तर त्या टेक्स्ट मध्ये राईसचं नाव होतं कस बाई ओके सिट डाऊन आपला फायनल आन्सर काय असेल टेल मी कॉमनली येस द नेम ऑफ कसबाई वॉज मेन्शन बाय देम ओके मेन्शन बाय देम करेक्ट द नेम ऑफ कसबाई वॉज मेन्शन बाय Then, okay, last bench, stand up. Subject, okay, we subject, very good. Spent verb, the night object, very good. At camp, remaining part of the sentence, okay. याचं फायनल आन्सर कसं होईल स्पेंट स्पेंट हा स्पेंटचा पास्ट टेन्स आहे स्पेंट ओके द नाईट वॉज द नाईट वॉज स्पेंट बाय अस ऍट कॅम्प 8 द नाईट वॉज स्पेंट बाय अस At camping. Second bench. I subject. Very good. I subject. Subject. Verb offered. Offer. Verb. Object a silent prayer. A silent prayer. Object. A silent prayer. Prayer. Object. Offer verb and I subject. Very good. Sangha sentence. A silent prayer. A silent prayer was offered by me in my heart. Okay, correct. Kimma. A silent prayer was offered in my heart by me. Asu sudha theu shakta. Sit down, please. A silent prayer was offered by me in my heart. Next. हे तुम्ही असं करायचं नाही ना? हां?
sentence. I was carrying the Indian flag. Yes, first bench. I was carrying the Indian flag. I subject. Was carrying verb. The Indian flag. Object. कसं होईल आंसर? करेक्ट. द इंडियन फ्लॅग वॉज बीइंग राईट वॉज बीइंग बी प्लस आय एन जी आहे ना कॅरिंग आहे वॉज बीइंग कॅरीड बाय मी आणि पुढं नाही रिमेनिंग पार्ट नाही बस द इंडियन फ्लॅग वॉज बीइंग कॅरीड बाय मी ओके बरोबर आहे ना इट हॅज बीन डन बाय us it has been done by us have has कधी येतं ते सुद्धा लक्षात ठेवावं लागेल आपल्याला it साठी has असणार आहे sit down जाधव झालं write down next sentence take next sentence we made a pact P-A-C-T, pact, pact that is bond. Subject, we, made a verb and a pact object. Swathabad ma bukhu sentence ka sohre. Made is verb of past tense. सांगा कॉमनली आन्सर अ पॅक्ट वॉज मेड बाय अस अ पॅक्ट वॉज मेड बाय अस टेक नेक्स्ट सेंटेन्स आय टूक फोटोग्राफ्स ऑफ तेन्झिंग इथं लिहिलेलं आहे स्पेलिंग तेन्झिंग holding aloft the flags